आहोत तर इथे मी ज्या माझ्या स्टुडंट्सला ज्या नोट्स प्रोव्हाइड करते तर त्या इथे मी तुम्हाला दाखवत आहे आणि या तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकता तर हे आहे एक नंबरचं पेज यावरती फक्त इंट्रोडक्शन आहे सेम ज्या मी देते माझ्या स्टुडंट्सला जिथे मी वर्कशॉप्स घेते तर त्याच नोट्स मी तुमच्यासाठी आणि आय थिंक यूट्यूबवरती पहिल्यांदाच अशा नोट्स कुणीतरी प्रोव्हाइड करत असेल कारण की माझ्याकडे जे नॉलेज आहे ते मी अगदी मोकळ्या मनाने तुम्हाला देत असते अशा पद्धतीने तुम्हाला कोणीच देणार नाही सो इथे बघा हे आहे पहिलं पेज आणि इतका वेळ मी ठेवला आहे की ते तुम्हाला लिहूनसुद्धा घेता येईल किंवा तुम्ही स्टॉप करूनसुद्धा लिहून घेऊ शकता त्यानंतर सेकंड पेज तर अशा पद्धतीने जितक्या व्यवस्थित मला करता येईल तितकं मी केलेलं आहे आणि तितक्याच पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे या अगदी बेसिक नोट्स आहेत आणि या प्रकारच्या जवळपास माझ्याकडे एक खूप साऱ्या नोट्स आहेत एक पंधरा ते वीस प्रकारच्या आणि सर्व सर्व पदार्थांच्यासुद्धा आहेत तर जर का तुम्हाला पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्स करून नक्की सांगा या अशा पद्धतीचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईल आणि या पद्धतीचे व्हिडिओज जर का असतील तर तुम्हाला एकतर लिहून घेणंसुद्धा सोपं जाईल तुम्ही स्टॉप करून लिहून घेऊ शकता किंवा कधीही वाटेल तेव्हा हा व्हिडिओ ओपन करूनसुद्धा बघू शकता तर अशा पद्धतीने हे आहे तिसरं पेज यामध्ये आपण बेसिंग स्पॉन्ज बघतोय पहिल्या दोन पेजमध्ये मी इंट्रोडक्शन प्लस काही तुम्हाला त्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या आणि ही आहे तिसरं पेज तर साधारणतः मी माझ्या मेथडने माझ्या कस माझ्या स्टुडंट्सला या नोट्स देत असते आणि जर का तुम्हाला बेसिक टेक्निक परफेक्ट आलं तर नक्कीच तुम्ही कुठल्याही क्लासची गरज पडणार नाही किंवा कुठलाही केक अगदी आरामात करू शकता या अशा इतक्या फ्री नोट्स तुम्हाला कोणीच देणार नाही जर का तुम्ही कुणाला मागाल तरी शक्यतो तुम्हाला मिळणार नाहीत इतक्या सहजासहजी तरी, तरी तर इथे मी माझ्याकडे ज्या नोट्स आहेत त्या अगदी तुम्हाला मोकळ्या मनाने देत आहेत तर त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे आपला जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकॉनसुद्धा प्रेस करायचे कारण याचसारख्या नवनवीन नोट्स आणखीसुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे इथून पुढे खूप साऱ्या तर हे आहे फोर्थ पेज आणि यावरती मी बेकरी स्टाईल स्पॉन्ज कसा करायचा आपण होममेड स्पॉन्जचीसुद्धा पुढे पाहिलेला आहे आणि हा आहे बेकरी स्टाईल म्हणजेच प्रिमिक्स मेथड तर या मेथडने एक मैद्याचा स्पॉन्ज प्रीमिक्स मेथड त्यानंतर ब्लॅक फॉरेस्ट जे जे केक्स दिले आहेत अगदी सिरियलनुसार त्या पद्धतीचे सगळे जे व्हिडिओज आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आणि ऑलरेडी यामध्ये जेवढे सारे साऱ्या नोट्स आहेत किंवा जे सारे केक्स आहेत ते सर्व केक्स मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या वेळा अपलोडसुद्धा केलेले आहेत तर इथे आहे आता इथून पुढे आयसिंग टेक्निक चालू होतं इथे ब्लॅक फॉरेस्ट पहिल्यांदा मी तयार करून दाखवला होता स्पॉन्ज झाला त्यानंतर ब्लॅक फॉरेस्ट त्यानंतर पायनॅपल केक विथ जेल आयसिंग जेल इथे मी जेलचा केक दाखवते ब्लॅक फॉरेस्ट जेल केक त्यानंतर व्हाईट फॉरेस्ट मूस केक डॉल केक तर अशा पद्धतीचे जवळजवळ सात ते आठ प्रकार मी शिकवते आणि आता मी ऑनलाईनसुद्धा क्लासेस सुरू केलेले आहेत तर जर का तुम्हाला करायचा असेल तर ऑनलाईनची लिंक किंवा व्हॉट्सअपची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तर जशा की मी नोट्स अगदी व्यवस्थित दिल्या आहेत त्याच पद्धतीने मी शिकवते सुद्धा कारण की कसं होतं समोरच्याला जेवढं देता येईल तेवढं देण्याचा मी प्रयत्न करते आणि या नोट्स देण्यामागचं कारण असंच की खूप 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 कमेंट्स यायच्या की मॅम आम्हाला नोट्स द्या तर या सर्व ज्या नोट्स आहेत त्या माझ्या हँडरायटिंगमध्ये लिहिलेल्या होत्या परंतु कसं होतं की जर का तुम्हाला द्यायचं आहे तर ते, ते, ते परफेक्ट द्यावं असं मला वाटलं म्हणून मी याची एक फी डी एफ तयार करून घेतली आणि त्यानंतर मी या तुमच्यापर्यंत प्रेझेंट करते आहे तर आय होप या नोट्समधून तुम्हाला खूप फायदा होईल आणि या सर्व ज्या नोट्स नोट्समध्ये जेवढे केक आहेत किंवा ज्या पद्धतीचे केक आहेत ब्लॅक फॉरेस्ट व्हाईट फॉरेस्ट जेल केक डॉल केक त्यानंतर मूस केक रब बॉल आहेत स्लाईस केक आहे मैद्याचा होममेड स्पॉन्ज आहे प्रीमिक्सचा प्रिमिक्स मेथडचा स्पॉन्ज आहे तर सर्व काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे शिवाय तुम्हाला क्रीम कशी फेटायची त्यानंतर तुम्हाला या केकच्या क्लासेससाठी काय काय मटेरियल घ्यायचं म्हणजेच बेसिक केक मटेरियल त्यानंतर खूप साऱ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी या सर्व लिंक्स दिलेल्या आहेत आणि सर्व लिंक्स ज्या आहेत तर त्या तुम्ही ओपन करून जर का बघितल्या तर अगदी नोट्स वाईज आपण त्यामध्ये शिकवलेलं आहे तर हे आहे मूस केक तर, तर साधारणतः या नोट्स तुम्ही लिहून घेऊ शकता जर का तुम्हाला क्लासेस घ्यायचे असतील परंतु तुमच्याकडे नोट्स नाही तर याच नोट्स तुम्ही लिहून घेऊन त्याचा एक झेरॉक्स करून तेच तुमच्या तुमच्या स्टुडंट्सला वाटू शकता किंवा देऊ शकता प्रोव्हाइड करू शकता तर अशा पद्धतीने मी माझ्या नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा खूप प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे कारण की कसं होतं अशा शक्यतो तुम्हाला कोणी देणार नाही सहजासहजी नोट्स तरी त्यानंतर डॉल केक आणि चॉकलेट बॉम्ब किंवा रब बॉल तर जेव्हा मी माझा वर्कशॉपचा व्हिडिओ अपलोड केला तेव्हा खूप 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 कमेंट्स आल्या होत्या की रबबॉल दाखवा तर ऑलरेडी मी सुद्धा अपलोड केलेले आहेत आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सो व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका शिवाय तुम्हाला आणखी जर का नोट्स कुठल्या प्रकारच्या बघायला आवडतील माझ्या चॅनलवरती त्यासुद्धा मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल फक्त मला कमेंट करा त्यानंतर आहे स्लाईस केक म्हणजे स्टी केक अप्रतिम लागतो जर का तुम्ही मावा इसेन्स टाकून कराल तर खूप 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 सुंदर लागतो हा स्लाईस केक खूप कमेंट होत्या एकतर नोट्ससाठी होत्या त्यानंतर रब बॉल स्लाईस केक तर ऑलरेडी ह्या व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळे व्हेरिएशनसुद्धा मी घेऊन येणार आहे तर बघा गाईज मी तुमच्यासाठी हा खूप प्रामाणिक प्रयत्न केला आहे आय होप हा तुम्हाला खूप आवडेल आणि याच पद्धतीच्या आणखी नव नवीन नोट्स मी तुमच्यासाठी घेऊन येईल त्यामध्ये फॉन्डंट असेल ॲडव्हान्स बेसिक ॲडव्हान्स कोर्स असतील किंवा कुकिंगचे असतील आणखी कुकीजचे असतील तर अशा पद्धतीचे खूप 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 सारे माझ्याकडे नोट्स आहेत किंवा नॉलेज आहे ते मला नक्कीच तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल त्यानंतर आणखी एक स्पॉन्ज तो म्हणजे मैद्याचा होममेड स्पॉन्ज तर या पद्धतीने आपण सगळे केक्स जे आहेत ते ऑलरेडी बघितलेले आहेत आणि याच सिरियल वाईज मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तर तुम्ही या नोट्स लिहून घेऊ शकता हाताने आणि माझ्या मते मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नसते किंवा प्रत्येकापर्यंत या नोट्स गेल्या नसत्या म्हणून व्हिडिओ बनवण्याचं हे एक कारण महत्त्वाचं आणि जर का तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज गाईज चॅनलला नक्की सपोर्ट करा कारण आपल्या चॅनलवरती असेच खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतात त्यानंतर आहे एक फॅनिला स्पॉन्ज पुन्हा एकदा अगदीच साधा सिम्पल त्यानंतर तुम्हाला बेसिकसाठी कोणते नोजल्स हवेत तर टू डी आर इलेव्हन फ्लावरचं त्यानंतर नूरचं थर्टी फोर नंबरचं बास्केट नोजल, नंतर नूरचं टेन नंबरचं लिफ्ट नोजल, आणि एक फाय नंबरचं स्मॉल स्टार नोजल, तर अशा पद्धतीने गाईज खूप सारी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे जर का माझा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं माझा हिंदी चॅनलसुद्धा आहे धनश्री केक्स हिंदी तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय